धावपळीच्या शहरी जीवनाला कंटाळलेले लोक आजकाल निसर्गस्नेही पर्यटनाला प्राधान्य देऊ लागले आहेत. रोजच्या कृत्रिम आयुष्यातून काही वेळ काही काळ विरंगुळा मिळून मन ताजेतवाने व्हावे हा त्याचा उद्देश असतो. त्यातून ग्रामीण भागातील लोकांनाही उत्पन्नाचे साधन मिळाल्याने हे पर्यटन वाढायला लागले आहे. गुजरातच्या तापी जिल्ह्यातील असे एक केंद्र आहे. येथे जावे कसे पदडुंगरी इको टुरिझम सेंटर नवसारी जिल्ह्यातील उने या गावापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने जाण्यासाठी राष्ट्रीय हमरस्ता हा चांगला पर्याय ठरतो. या रस्त्यावरील वाघई या गावापासून हे केंद्र फक्त 4 किलोमीटरवर आहे. सुरतहून वाघईसाठी बस आहेत आणि 5 ते 6 तासात तुम्ही येथे पोहोचू शकता. रेल्वेने जाणार असाल तर वाघई हे स्थानक असून तेथे जाण्यासाठी सुरतहून गाड्या आहेत. विमानाने येणाऱ्यांना सुरतला उतरावे लागेल. तेथून हे केंद्र 120 किलोमीटरवर असून टॅक्सी तेथे जाता येते. भौतिक सुखे कितीही आकर्षक आणि चांगली असली तरी ती मानसिक शांतता देऊ शकत नाही. त्यासाठी हवे निसर्गाचे सानिध्य, हिरवेगार जंगल, खळखळत वाहणारे ओढे आणि उंच पर्वताच्या परिसरात मिळते समाधान. रोजच्या ताणतणावांना सामोरे जाताना थकलेले मन त्यातून ताजेतवाने होते. रोजच्या जगण्यात यंत्रवत झालेले आपणही पुन्हा नव्या उत्साहाने आयुष्याला सामोरे जातो. निसर्गस्नेही पर्यटनाकडे आता लोकांचा ओढा वाढला आहे. गुजरातच्या तापी जिल्ह्यातील पद्मडुंगरी इको टुरिझम सेंटरही आता नावारूपाला येऊ लागले आहे. गुजरातच्या व्यारा वन विभागाच्या देखरेखीखाली त्याचे संचालन केले जाते. विधवा महिलांच्या हाती सर्व सूत्रे असणे हे या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. त्यातून त्यांना उपजीविकेचे चांगले साधन उपलब्ध झाले आहे असून 100 पेक्षा जास्त महिला या केंद्राबरोबर जोडल्या गेल्या आहेत. त्या तेथे काम करतात आणि त्यातून पुरेशी आर्थिक कमाई सुद्धा होते. या केंद्रात सिंगल यूज प्लॅस्टिकवरही पूर्ण बंदी आहे. केंद्राच्या आतील भागात कोणत्याही स्वरूपातील प्लॅस्टिक वापरले जात नाही. पदार्थाच्या पॅकिंगसाठी पर्यावरणपूरक घटक वापरले जातात. अगदी पाण्याच्या बाटल्यासुद्धा काचेच्या असून त्यासाठी वन विभागाने केंद्राच्या आता अंबिका ग्लास वॉटर प्लांट उभा केला आहे. केंद्राजवळ असलेल्या अंबिका नदीतून पाणी घेऊन ते शुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते आणि मग ते काचेच्या बाटल्यांमध्ये भरले जाऊन ग्राहकांना पुरवितात. या संदर्भातील सर्व कामे महिलाच करतात आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा दर्जा उत्तम राखण्यासाठी त्यात तुळस, पुदिना, आले आणि बडीशेप यांसारखे नैसर्गिक औषधी घटक मिसळले जातात. या पाण्याला त्यामुळे वेगळी चव येते आणि येथे आलेले पर्यटक त्याला पसंती देतात. 1/2 लिटर पाण्याची बाटली केवळ 10 रुपयांना मिळते आणि त्यांना मागणीसुद्धा भरपूर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची येथे सुविधा असून तुम्ही एकट्याने किंवा कुटुंबियासह येथे येऊ शकता. राहण्यासाठी वेगवेगळ्या आकाराची कुटिरे कॉटेज असून केंद्रात सर्वत्र झाडे आहेत. केवळ गुजरातच नव्हे तर देशभरातून पर्यटक येथे येऊ लागले आहेत. या कुटिरांचा दर प्रतिरात्र 800 ते 1800 रुपयापर्यंत असून त्यात सर्व सुविधा असतात. जेवणाची सुद्धा सोय असून स्थानिक परिसरातील नैसर्गिक घटकांपासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ येथे तयार केले जातात. त्यात कोणतेही कृत्रिम रंग अथवा स्वाद नसल्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तमच ठरतात. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आदिवासी संगीत ऐकवले जाते. तसेच जैवविविध उद्यान, कॅक्टस पार्क, ऑर्किड हाऊस किंवा आरोग्य वनात फिरण्याचा आनंदही घेता येतो. तुम्हाला आजूबाजूच्या परिसराची माहिती घेण्याची उत्सुकता असेल तर ती सुविधाही आहे. जंगलात फिरून वनस्पती, झाडे, फुलांबद्दल जाणून घेणे, परिसरातील गावकऱ्यांबरोबर गप्पा मारणे, शेती कशी करतात ते पाहणे, नदीकाठी फिरणे अथवा डोंगरावर जाणे तुम्हाला शक्य आहे. त्यासाठी या केंद्रामार्फे
मार्गदर्शक सोबत दिले जातात।